स्वागत आज बिग स्क्रीन वर कोणकोणते सिनेमे प्रदर्शित झालेत यातले कोणते सिनेमे तुमचे पैसे वसूल करणार कोणते सिनेमे तुम्हाला बोर करतील येते आठवड्यात काय आहे खास सगळ्या गोष्टींचा आढावा आपण घेणार आहोत फर्स्ट डे फर्स्ट शो मध्ये या आठवड्यात आपल्या भेटीला येतोय अभिनेत्री प्रियांका चोप्रा निर्मित जी स्टुडिओ प्रस्तुत व्हेंटिलेटर तब्बल 125 हून अधिक कलाकार असलेल्या या सिनेमात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर बऱ्याच वर्षांनी अभिनय करताना दिसेल जोशी सुकन्या कुलकर्णी सतीश आळेकर स्वाती चिटणीस अशी कलाकारांची भली मोठी फौज या सिनेमात पाहायला मिळते कसा आहे व्हेंटिलेटर हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का काय आहे या सिनेमाची ट्रू स्टोरी हल्लीच्या न्यूक्लिअर फॅमिली सिस्टममध्ये व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर संवाद साधणारी मंडळी एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधणं कठीणच आहे खरं तर हल्लीच्या काळात संपूर्ण कुटुंब एकत्र दोनच कारणांसाठी येतं एक म्हणजे कोणाच्या लग्नकार्यात किंवा कुणी वारलं तेव्हा काय होतं जेव्हा काही कारणास्तव हे संपूर्ण परिवार एकत्र भेटतं संपूर्ण कुटुंब कुटुंबातले छोटे मोठे काका आत्या दादा आजी आजोबा जेव्हा सगळे एकत्र येतात तेव्हा काय मजा असते काय धमाल उडते या गमती जमतीतल्या बारीक सारीक गोष्टी अगदी सुंदर आणि तितक्याच मजेशीर पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक राजेश मापुसकर यांनी केला व्हेंटिलेटर या सिनेमाची कथा अगदी साधी आणि सरळ आहे कोकणातली फॅमिली कामेरकर कुटुंबातले गज्जू काका सिरियस आहेत व्हेंटिलेटरवर आहेत गणेशोत्सव काही दिवसांवरच असताना गज्जू काकांची प्रकृती गंभीर आहे प्रकृती सिरियस असल्यामुळे संपूर्ण कामेरकर कुटुंबाला एकच चिंता सतावतीये नाही नाही गज्जू काकांची नाही तर ऐन गणेशोत्सवात काका गेले तर गणपती घरी बसवता येणार नाही या गोष्टीची चिंता या संपूर्ण कामेरकर कुटुंबाला पडलीये घरातला एखादा माणूस जेव्हा लास्ट स्टेजला असतो तेव्हा संपूर्ण परिवार एकत्र येतो मग ते गावातली मंडळी असो किंवा शहरातली या सिनेमातही असंच काही सचित्र पाहायला मिळतं आणि जेव्हा ही सगळी मंडळी एकत्र येतात तेव्हा काय धमाल उडते अशा काहीशा पार्श्वभूमीवरचा व्हेंटिलेटर हा सिनेमा आहे दिग्दर्शक राजेश मापुसकर यांनी व्हेंटिलेटर या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय नात्यांचं महत्त्व नात्यांची मजा एकत्र येऊन साधलेला संवाद एकमेकांशी सुखदुःख जाणून घेणं या छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळणारा आनंद कॅमेरात टिपण्याचा प्रयत्न दिग्दर्शक राजेश मापुसकर यांनी केलाय एकापेक्षा एक कॅरेक्टर्स या सिनेमात रंगवण्याची कला त्यांना खरंच जमली आहे सिनेमाला संगीत दिलंय संगीतकार रोहन रोहन या जोडीनं सिनेमात गाणी नाहीत पण सिनेमाच्या थीमप्रमाणे संगीतबद्ध केलेलं यारे या सारे या हे गाणं श्रवणीय वाटतं आशुतोष गोवारीकर अनेक वर्षांनी या सिनेमाच्या निमित्तानं अभिनय करताना दिसेल आशुतोष गोवारीकर यांचा बिग स्क्रीनवरचा हा कमबॅक एकदम फिट बसलाय राजा कामेरकर ही व्यक्तिरेखा त्यांनी चोख बजावली आहे इंटरवलच्या आधी आशुतोष गोवारीकर तर इंटरवलच्या नंतर अभिनेता जितेंद्र जोशी अशी जबरदस्त बॅटिंग या दोन्ही नटांनी केली आहे अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि बमन इराणी या सिनेमात सरप्राईज एलिमेंट्स म्हणून तुम्हाला पाहायला मिळतील अभिनेत्री प्रियांका चोप्राचा निर्माती म्हणून हा पहिलाच मराठी सिनेमा काही वर्षांपूर्वीच प्रियांका चोप्राचे बाबा वारले खरं तर हा सिनेमा तिच्याकडून तिच्या बाबांना एक ट्रिब्यूट आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही या सिनेमासाठी तिनं एक मराठी गाणंही म्हटलंय जे ऐकून बाबा मुलांच्या नात्याची नव्यानं ओळख होते आजवर अनेक सिनेमांमध्ये आपण आईची ममता तिची माया सतत व्यक्त झाली आहे मात्र या सिनेमात वडिलांचं प्रेम त्यांची माया बाबा मुलांच्या नात्याची जाण नव्यानं अनुभवायला मिळते तेव्हा व्हेंटिलेटर या सिनेमातले हे सगळे फॅक्टर्स पाहता मी या सिनेमाला देते 3.5 स्टार्स झी 24 तास रहा एक पाऊल पुढे